तर पनवेल मधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात कोरोनाचे 4 नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे पनवेल मधील कोरोनाग्रस्तांची संख्या 20 झाली आहे. यापैकी 11 जण कळंबोलीतील, 3 जण खारगर मधील तर उल्वे ग्रामीण मधील 4 जणांचा यात समावेश आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. तर पनवेल मधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालेली आहे. पनवेल मधील ग्रामीण भागात कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळलेले आहे. पनवेल मधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालेली आहे. पनवेल मधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. तर कळंबोलीतील 11, खारगर मधील 3 तर उल्वे ग्रामीण मधील 3 यात समावेश आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात 4 जणांची भर पडलेली आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. मनोज, पनवेलच्या ग्रामीण भागात 4 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेले आहेत, काय सांगाल? नक्कीच सर्वजण, पनवेलकरांसाठी एक चिंताग्रस्त बातमी आहे. पनवेलचा आकडा हा आता 20 वर पोहोचलेला आहे. पनवेल शहर भागानंतर आता कोरोना विषाणूने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. पनवेल महानगर हद्दीसोबत संलग्न असलेल्या पनवेल तालुक्यातील उल्वे मधील या ग्रामीण भागात या नव्याने 4 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागाचीही चिंता वाढलेली आहे. तसेच पनवेल शहर आणि ग्रामीण भागातील ही एकूण संख्या जी आहे कोरोनाची, आज 20 वर पोहोचलेली आहे. आपण सातत्याने एम न्यूजच्या माध्यमातून लोकांना आवाहन करत आहोत की घराबाहेर पडू नका, आता तरी घराबाहेर पडू नका. त्यामुळे पनवेलकरांसाठी चिंताग्रस्त बातमी आहे करुणा. नक्कीच पनवेलकरांसाठी ही चिंताजनक बातमी आहे. मात्र ग्रामीण भागामधील 4 हे रुग्ण सापडलेले आहेत. या रुग्णांनी कुठे परदेशात प्रवास केला होता किंवा कुणाच्या संपर्कातून या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे? यांची कोणतीही हिस्ट्री, ट्रॅव्हल हिस्ट्री नाहीये. मात्र यांना संसर्ग झाल्याचा संशय आरोग्य अधिकाऱ्यांना आलेला आहे. उल्वे मधील जे 4 रुग्ण आहेत त्यापैकी एकाला संसर्ग झाला होता आणि त्या तिघांना या एकापैकीच संसर्ग झाला होता. त्यामुळे हे उल्वे मधील हे 4 रुग्ण सापडलेले आहेत. नक्कीच मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर पनवेलकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. पनवेलमधील ग्रामीण भागात देखील कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे पनवेलमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 20 वर जाऊन पोहोचली आहे.